महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात आगमन झालेलं आहे. नागपूर विमानतळावर आपण बघू शकतो एक विशेष असा रथ भारतीय जनता पक्षातर्फे बनवण्यात आला आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अमृता फडणवीस, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके अशी सर्व मंडळी जी आहेत ती रथामध्ये उपस्थित आहे. एक विशेष रथ बनवण्यात आला आहे. कार्यकर्ते ढोल ताशाच्या जल्लोषामध्ये गजरामध्ये जे आहे ते फडणवीस यांचं स्वागत करत आहेत. फडणवीससुद्धा सगळ्यांना हात उंच करून अभिवादन करत आहेत. आपण बघू शकतो देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यासुद्धा आहेत. एकदम उत्साहाचं वातावरण आहे, कारण ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस थोडीशी नाराजी भारतीय जनता पक्षाच्या नागपुरातील कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच होती. परंतु आज आपण बघू शकतोय देवेंद्र फडणवीस यांचं विमानतळावर आगमन झाल्यानंतर तिथे हजारोच्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपण बघू शकतोय कशा प्रकारे इथे ढोल ताशाचा गजर होतो आहे. फडणवीस रथावर आहेत. आपण बघू शकतोय नागपूर विमानतळाच्या बाहेरची ही दृश्य आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जो रथ आहे तो नागपूर विमानतळाच्या बाहेर आता निघतो आहे. आपण बघू शकतोय एकंदरीतच मोठं उत्साहाचं जे आहे ते वातावरण या ठिकाणी आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येत उपस्थित आहे. महिला कार्यकर्ते उपस्थित आहेत, युवा भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपण बघू शकतोय देवेंद्र फडणवीस हात हलवून सर्व कार्यकर्त्यांना अभिवादन करत आहे. आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आलेले आहे. एक मोठा जल्लोष, मोठा जोश हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतोय. कॅमेरामॅन अशांत रंगारीचा योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.